राणे समर्थकांचा सोलापुरात जल्लोष. स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपाने आज स्थान देत शपथ दिल्याबद्दल सोलापुरात राणे समर्थकांनी एकच जल्लोष करत मिठाई वाटली आहे. येथील चार पुतळा येथे माजी नगरसेवक सुनील खटके यांच्या नेतृत्वाखाली जमून तरुणांनी मिठाई वाटत फटाके फोडून जल्लोष केला आहे. भाजपाने नारायण राणे यांना स्थान दिल्याने भविष्यात भाजपला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही असे मत राणे समर्थक माजी नगरसेवक सुनील खटके यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रसंगी माजी नगरसेवक सुनील खटके, सागर शिंदे, राहुल जाधव, गजू शिंदे, आकाश गायकवाड, प्रभाकर भुसारे, सागर माने, जाकीर शेख, अभिषेक जाधव, राज वाघमारे, दिनेश झांबरे, शुभम जाधव, वैभव खटके, अप्पा आवळे, हर्ष गायकवाड, गोपाळ घुमरे, अजय कांबळे, समर्थ भोसले, आदित्य भोसले, यश खटके, गणेश आजबे आदीसह राणे समर्थक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेते, माजी मुख्यमंत्री, आमचे भाग्य विधाते आदरणीय नारायणजी राणे साहेब यांची केंद्रात या ठिकाणी वर्णी लागलेले असून आजच त्यांचा शपथविधी झाला आणि आम्ही या ठिकाणी सोलापूरकर या ठिकाणी जल्लोष करीत आहोत. त्याचबरोबर मी आदरणीय मोदी साहेबांचं मनापासून धन्यवाद मानतो त्यांचं की त्यांनी एक न्याय देण्याचं काम केलं. निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री असताना राणे साहेबांनी जे 9 महिन्यात काम केलंय ते अख्खा राज्य आजपर्यंत पाहतोय हे निश्चितपणे या ठिकाणी महाराष्ट्राला एक दिशा देखाने देण्याचं काम आदरणीय आमचे राणे साहेब दिल्याशिवाय राहत नाही. आणि आज राणे साहेबाला या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं या ठिकाणी सोलापूर असू दे किंवा तुमचं कणकवली असू दे, पश्चिम महाराष्ट्र असू दे, विदर्भ असू दे, राणे साहेबांचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उत्साहपणे या ठिकाणी जल्लोषामध्ये सामील होत असतानाच निश्चितपणे या ठिकाणी भाजपला राणे साहेबांचा मदत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चितपणे पुढच्या येणाऱ्या कोणत्याही इलेक्शनमध्ये राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पुढच्या इलेक्शनमध्ये निश्चितपणे यश मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी मी या ठिकाणी सर्वांनाही करतो.